आता पुढील पार्ट आपण बघूया, प्रोटीन इन्फॉर्मेशन रिसोर्स, दॅट इज PIR, जीन बँक, ब्लास्ट, हे छोटे छोटे पार्ट आहेत, पण बरेचसेच समजण्यासाठी जरा तुम्हाला तसे अवघड वाटतील, पण तसे अवघड गोष्टी नाहीत. आलं लक्षात? प्रोटीन इन्फॉर्मेशन रिसोर्स जो आहे तो दॅट इज द PIR. इट वॉज डेव्हलप्ड बाय NBRF संस्थेचं नाव आहे, नॅशनल बायोमेडिकल रिसर्च फाउंडेशन, इन 1984. कशासाठी? टू असेस द रिसर्च इन द आयडेंटिफिकेशन अँड इंटरप्रिटेशन ऑफ द प्रोटीन सिक्वेन्स इन्फॉर्मेशन. म्हणजे प्रोटीनचा सिक्वेन्स काय आहे, त्या प्रोटीनच्या सिक्वेन्सचा जो रिसर्च आहे, त्या रिसर्चचा सगळा डाटा इथं स्टोअर करून ठेवला जातो. इट इज अन इंटिग्रेटेड पार्ट अँड सोर्स फॉर पब्लिक्स, ऑल पब्लिक्स, एनीवन, फॉर प्रोटीन इन्फॉर्मॅटिक्स दॅट सपोर्ट जिनोमिक अँड प्रोटीमिक रिसर्च, सायंटिफिक डिस्कवरीज. द प्रोटीन इन्फॉर्मेशन रिसोर्स, दॅट इज वी कॉल हिअर PIR, इज द लार्जेस्ट, मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव, ॲनोटेड प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस इन द पब्लिक डोमेन अँड अवेलेबल ऑन द पब्लिक वेबसाईट. ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला फ्रीमध्ये सर्व डाटा मिळू शकतो. https://proteininformationresource.org. आले लक्षात? दी PIR, दॅट मीन्स इंटरनॅशनल प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस, अँड PIR PSD वर्क्स इन कोलॅबरेशन, दॅट मीन्स कंबाइंडली वर्क विथ वन ऑफ द इन्स्टिट्यूट, म्युनिच इन्फॉर्मेशन सेंटर फॉर प्रोटीन सिक्वेन्स, शॉर्ट कॉल्ड एज MIPS, अँड द JIPID, दॅट इज जपान इंटरनॅशनल प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस. म्हणजे ह्या दोन्ही ज्या इन्स्टिट्यूट्स आहे, त्या इन्स्टिट्यूटच्या कोलॅबरेशनमधून हे वर्क सध्या चालू आहे. प्रोटीन सिक्वेन्स इन द डाटाबेस आर क्लासिफाईड बेस्ड ऑन द मोटिव्स, होमोलॉजी, डोमेन्स अँड सुपर फॅमिली कन्सेप्ट्स. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ह्या कन्सेप्टवरती प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस स्टोअर करून ठेवलेला आहे, ह्या वेबसाईटला मिळेल. दीज क्लासिफिकेशन अप्रोचेस रिझल्ट्स इन मोर डिटेल अंडरस्टँडिंग ऑफ सिक्वेन्स फंक्शन्स अँड स्ट्रक्चर ऑफ दॅट प्रोटीन रिलेशनशिप. द इन्फॉर्मेशन कंटेन्ड इन PIR, स्विस प्रोट अँड TREMBL युरोपियन संस्था आहे, हॅज ऑल्सो बीन जॉईन्ड टू क्रिएट ए सेंट्रल रिपॉझिटरी अँड फ्रीली असेसेबल युनिव्हर्सल प्रोटीन रिसोर्स. म्हणून त्याला युनिप्रोट डाटाबेस असं म्हटलं जातं, युनिप्रोट डाटाबेस ऑफ प्रोटीन सिक्वेन्स अँड फंक्शन्स. PIR हॅज 3 डिस्टिंक्ट सेक्शन्स, 3 ते 4 सेक्शन्स आहेत, त्याच्यातले 3 पहिले महत्त्वाचे आणि सध्या आणखीन पुन्हा 4th सेक्शन्स घातलेला आहे. PIR 1 काय आहे त्याच्यात? PIR 1 कंटेन्स फुल्ली क्लासिफाईड अँड अनोटेड एंट्रीज. नवीन रिसर्चर जे आहेत, हे लॅबोरेटरीमध्ये काम करणारे, यांनी केलेला डाटा आणि क्लासिफिकेशन. PIR 2 काय आहे? प्रिलिमिनरी एंट्रीज दॅट हॅव नॉट बीन थरली रिव्हाइव्ड ऑर कंटेन्स ओरिडिनन्सी ऑर रुडिमेंटरी. म्हणजे प्रिलिमिनरी एंट्रीज जे आहेत, लॅबोरेटरी इन्फॉर्मेशन्स, जे कन्क्लुजन्स आलेले असतात, रिझल्ट आलेले असतात, ते रिव्ह्यू न करता डायरेक्टली इन्क्रीज केलेले असतात, ते ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर साधारणतः हे जे मटेरियल आहे, मटेरियल इन्फॉर्मेशन साठीच वापरलं जातं वेगवेगळ्या युनिट्समधून. PIR 3 कंटेन्स
unverified entries and addition to this unverified entries म्हणजे व्हेरीफाय न केलेल्या एंट्री ज्या आहेत अनेक रिसर्चरकडून ते ह्याच्यात ठेवलेले असतात. आणि PR4 पुन्हा तीन ते चार जवळजवळ चार कॅटेगरीज आहेत. ह्या कॅटेगरीमध्ये सध्या आणखीन इन्फॉर्मेशन काय केली जाते त्याच्यात साठवून ठेवली जाते. ह्या इन्फॉर्मेशन्स कोणत्या? तर पहिली आहे ती कन्सेप्टुअल ट्रान्सलेशन ऑफ आर्ट फॅक्च्युअल सिक्वेन्स. आता ह्यामध्ये काय असतं की थेराटिकल ट्रान्सलेशन जे आहे थेराटिकल मटेरियल आणि त्याचा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सचा डाटा काय केला जातो स्टोअर केला जातो. दुसरा जो कॅटेगरी आहे त्याच्यात हा थेराटिकल ट्रान्सलेशन्स ऑफ सिक्वेन्स म्हणजे वरची सिक्वेन्स दॅट आर नॉट ट्रान्सक्राईब्ड ऑर ट्रान्सलेटेड. नॉट ट्रान्सक्राईब्ड इथं म्हटलेलं ही महत्त्वाचं आहे. ट्रान्सक्राईब्ड न केलेली किंवा नसलेली हा जो पार्ट आहे किंवा ट्रान्सलेटेड न केलेला पार्ट आहे तो ह्या कॅटेगरीमध्ये मोडला जातो. आणि तिसरा जो आहे प्रोटीन सिक्वेन्सेस म्हणजे हे वरचे प्रोटीन सिक्वेन्सेस आर कन्सेप्ट्युनल ट्रान्सलेशन्स दॅट आर जेनॅटिकली इंजिनियर्ड म्हणजे जेनॅटिकल डाटा जो आहे तो जेनॅटिकल डाटा जेनॅटिक फॉर्मच्या ह्याच्यामध्ये केलेला त्याच्यावरती जो केलेला डाटा आहे तो स्टोअर केला जातो. म्हणजे ह्या जेनेटिकली इंजिनिअरिंगची जी रिसर्च आहे रिसर्चमधला डाटा तो स्टोअर केला जातो. आणि चौथी कॅटेगरी जी आहे सिक्वेन्स दॅट आर नॉट जेनेटिकली स्टडीड. जेनेटिकलीमध्ये काय असतं की कोडिंग नॉन कोडिंग RNA सिक्वेन्सला प्रोटीन सिक्वेन्सला केलेलं असतं तर ह्याच्यात हे अनकोडेड असतात. सगळे कोड न दिलेले अनकोडिंग मटेरियल आहेत ती सिक्वेन्सेस जेनेटिकली काय केले जातात स्टोअर करून ठेवले जातात नॉट प्रोड्युस्ड ऑन द रायबोसोम्स. हा झाला पहिला पार्ट PIR-मधला. PIR-मधला दुसरा पार्ट काय आहे तर PIR मेंटेन्स प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस त्याला शॉर्टमध्ये PSD म्हणायचं. आले लक्षात हे जे शॉर्ट टर्म दिलेले आहेत मी PSD असेल वरच्या इन्स्टिट्यूटच्या असेल ह्या MCQ-ला नक्कीच येणार त्यामुळं व्यवस्थित बघून ठेवायचं. PSD दॅट इज द प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस दॅट स्टोअर ओव्हर 283,000 सिक्वेन्सेस. म्हणजे बघा ह्यूज डाटा जवळजवळ 300,000 आहे सध्या. फॉर ओव्हर 4 decades गेली 40 वर्ष हा डाटा साठवून ठेवलेला आहे. इट हॅज बीन प्रोव्हायडिंग काय प्रोव्हाइड करतं काय माहिती देतं प्रोटीन डाटाबेसेस अँड ॲनालिसिस टूल दोज आर फ्रीली असेसेबल टू द रिसर्चर्स इन्क्लुडिंग प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस. सगळं रिसर्च म्हणजे कुणालाही पब्लिक डोमेन असल्यामुळं कुणीही वापरू शकतं. DPR हॅज बिब्लिओग्राफी सिस्टीम फॉर लिटरेचर सर्चिंग. म्हणजे सर्च जर आपल्याला करायचं असेल तर बिब्लिओग्राफिक म्हणजे रेफरन्स जे आहेत रेफरन्सचा जो लिटरेचर असेल त्या लिटरेचरच्या नेमिंगवरून काय करायचं सर्च करायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सर्चिंग केल्यानंतर मॅपिंग बघू शकता आणि यूजर सबमिशन्स असेल तर यूजर सबमिशन्स पाहू शकता. PIR also maintains a non-redundant references जे वापरलेले नाहीत असे रेफरन्सेस NRF databases and iPro class they are an integrated database. आलं का ही शॉर्ट हे आहेत तीही महत्त्वाचे आहेत ऑफ प्रोटीन फॅमिलीज. प्रोटीन फॅमिलीच्या ह्या शॉर्ट टर्म्स आहेत iPro class फॅमिली असतील सब फॅमिली प्रोटीनच्या आहेत त्या फॅमिलीमध्ये हे वापरलं जातं. दे आर प्रोटीन फंक्शन्स अँड स्ट्रक्चर इन्फॉर्मेशन इन्क्लुडेड हिअर. PIR-NREF प्रोटीन सिक्वेन्सेस इन्फॉर्मेशन्स आर ऑल्सो स्टोअर. करंटली इट इज अ कन्सिस्टिंग ऑफ मोर दॅन 10 lakh. मगाशी मी काय म्हटलं 3 lakh जवळजवळ एंट्रीज सुरुवातीच्या होत्या आता जवळजवळ 10 lakh एंट्रीज झालेले आहेत फ्रॉम वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटकडून. मग कुठली कुठली PIR PSD असेल स्विस प्रोट असेल TR EMBL असेल किंवा रेप सिक्वेन्स असेल किंवा जीन पेप्ट असेल अँड PDB असेल ऑल देज एंट्रीज हॅव टू बी अवेलेबल ऑन द वेबसाईट दिस वेबसाईटला. आले लक्षात ते आता वेबसाईट काय वाचून दाखवत नाही सारखं लक्षात आलं. आता प्रोटीन डाटाबेस किती आहेत जर जवळजवळ 2 प्रकारचे
पहिली प्रोटीन डाटाबेस जी आहे ती प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस आहे. ह्या प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस जो आहे तो इट इज वर्ल्ड अँड लार्जेस्ट फर्स्ट डाटाबेस अँड क्लासिफाईड अँड फंक्शनली अनोटेड प्रोटीन सिक्वेन्सेस दॅट ग्रीव्ज आउट ऑफ ॲटलास ऑफ प्रोटीन सिक्वेन्स अँड स्ट्रक्चर. हे महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरून ॲटलास ऑफ प्रोटीन सिक्वेन्स अँड स्ट्रक्चर फॉर्म केलेलं आहे 1965 ते 1978. अँड दॅट ॲटलास हॅज टू बी एडिटेड बाय कुणी हा एडिट केलेला आहे मार्गरेट टायऑफ लेडीज आहे बघा मार्गरेट टायऑफ एम सी क्यूला येऊ शकतं. इट इज प्रोड्यूस्ड अँड डिस्ट्रीब्युटेड बाय प्रोटीन इन्फॉर्मेशन रिसोर्स इन कोलाबरेशन विथ MIPS म्हणजे कोण म्युनिच इन्फॉर्मेशन सेंटर फॉर प्रोटीन सिक्वेन्स अँड JIPID मग काय सांगितलं तुम्हाला जपान इंटरनॅशनल प्रोटीन इन्फॉर्मेशन डाटाबेस PIR अँड PSD हॅज बीन ए मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड एक्सपर्टली क्युरेटेड प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस फॉर ओव्हर 20 इयर्स. जवळजवळ 20 वर्ष झाले हा डाटाबेस काय केला जातो इथं एंट्री करून घेतला जातो वेगवेगळे जे एक्सपर्ट आहेत एक्सपर्टच्या सुपरविजनखाली आले लक्षात. आणि त्यासाठी ही फ्री डोमेन काय आहे वेबसाईट आहे URL त्या वेबसाईटला तुम्ही जाऊ शकता आणि हा डाटाबेस तुम्ही सगळा पाहू शकता. देर इज नो एनी कॉस्ट इट इज फ्रीली. अनादर वन इज प्रोटीन डाटाबेस. व्हॉट अबाउट दिस प्रोटीन डाटाबेस दॅट मीन्स PDB. PDB इज ग्लोबली ॲसेसेबल प्रायमरी डाटाबेस ऑफ प्रोटीन स्ट्रक्चर्स. आलं का लक्षात प्रायमरी डाटाबेस प्रोटीन स्ट्रक्चरचा प्रायमरी डाटाबेस ग्लोबली जो आहे तो ह्या बँकमध्ये साठवून ठेवला जातो त्याला प्रोटीन डाटा बँक म्हणायचं. इट कंटेन्स नुसता डाटाबेस नाही 3-dimensional स्ट्रक्चर्स आहेत त्याचे 3-dimensional आणि नुसते 3-dimensional नाहीच तर क्रस्टलोग्राफिक स्ट्रक्चर्स आहेत. प्रायमरी प्रोटीन मॉलिक्यूलचे हे क्रस्टलोग्राफिक 3-dimensional स्ट्रक्चर्स इथं आपल्याला पाहायला मिळतात की जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट येऊ शकतो किंवा आपल्याला चांगले अभ्यास करू शकतो आपण इथं. इन कॉन्ट्रास्ट टू द नेम वेगवेगळी नावं असतील त्याला PDB ऑल्सो स्टोर्स द स्ट्रक्चर्स ऑफ अदर मॉलिक्युल्स विच आर बायोलॉजिकल सिग्निफिकन्स कुठले सच ॲज फ्रॅगमेंट्स ऑफ द न्यूक्लिक ॲसिड्स असतील फ्रॅगमेंट्स RNA मॉलिक्युल्स असतील लार्ज पेप्टाइड्स आहेत किंवा प्रोटीन न्यूक्लिक ॲसिड कॉम्प्लेक्सेस आहेत. हा सगळा डाटाबेस आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि हॅज बी कॉन्स्टिट्यूटिंग द PDB इज मेनली डिराईव्ड फ्रॉम NMR म्हणजे कशातून तो प्रोड्यूस केलेला असतो NMR सिस्टीम वापरून आले लक्षात किंवा एक्सरे सिस्टीम वापरून आणि मग त्याच्यातून क्रस्टलोग्राफी आणि मॉलिक्युलर मॉडेलिंग तयार केलेलं असतं आणि हे क्रस्टलोग्राफी किंवा मॉडेलिंग आपल्याला तिथं पाहायला मिळत असतं. आपण नुसतं प्रोटीनचं एखादं नाव घेतलं आणि त्या नावाचा सगळा जो डाटा आहे तो समोर येतो शिवाय 3-dimensional स्ट्रक्चर्स जे आहेत ही 3-dimensional स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. आता बऱ्याच वेळेला काय आहे की हे सगळे ॲनिमेटेड फॉर्ममध्ये बी पाहायला मिळतं ॲनिमेशनमध्ये म्हणजे CH ग्रुप कुठं गेला OH ग्रुप कुठं आहे बॉन्ड्स कसे तयार झाले किंवा C2A A2G असे जे ग्वायनिन ट्राइन हे जे आहेत हे बॉन्ड्स कशा पद्धतीने सिक्वेन्सिंग केलेले आहेत हे सगळं ॲनिमेटेड सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं. अँड दिस प्रोटीन डाटा बँक वॉज इस्टॅब्लिश्ड ॲट ब्रुकहॅवन नॅशनल लॅबोरेटरीज BNL इन 1971 ॲज ॲन आर्चिवर फॉर बायोलॉजिकल मॅक्रो मॉलिक्युलर क्रिस्टल स्ट्रक्चर्स. आले लक्षात इन ऑक्टोबर 1998 द रिसर्च कोलॅबरेटरी फॉर स्ट्रक्चरल बायो इन्फॉर्मॅटिक्स टू कोहर द मॅनेजमेंट रिपॉझिटरी ऑफ दिस PDB म्हणजे हा PDB जो आहे तो डाटा सगळा 1998 साली स्थापन झालेल्या रिसर्च कोलॅबरेटरी फॉर स्ट्रक्चर बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे RCSB ह्याच्या अंडरखाली चालत असतो आणि त्यांच्या सुपरविजनखाली चालत असतो. डाटा प्रोसेसिंग ॲट PDB कन्सिस्ट ऑफ सेवरल स्टेप्स वेगवेगळ्या स्टेप्स स्टार्टिंग फ्रॉम द डाटा डिपॉझिशन डाटाचं डिपॉझिशन करणं त्याला अनोटेशन देणं आणि व्हॅलिडेशन तयार करून ठेवणं मग ते जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन कसं होऊ
होऊ शकतं, कशा पद्धतीने केलं जातं, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला पी डी बीमध्ये येत असतं. सो ऑल प्रायमरी डाटा कलेक्टेड ॲट पी डी बी इज असाइन्ड ए युनिक पी डी बी आयडेंटिटी अँड इट हॅज टू बी अवेलेबल ऑन दिस वेबसाईट. ह्या वेबसाईटला तुम्हाला पाहायला मिळेल. आलं लक्षात? पुन्हा हा जीन बँकचा आपण काय करू पाहू.